आरोग्याची काळजी पण घ्यायची आणि ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला तेच आई वडील आपले खरे परमेश्वर आहेत हा संदेश आम्ही गेली 15 वर्ष देण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं असेल शाहरुख खान पासून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी या गोपाळांसोबत प्रेरणा देत शपथ घेतले की आम्ही आमच्या आई वडिलांचा सन्मान करू, त्यांच्याबरोबर चांगलं वागू, त्यांना दुखवणार नाही. अशा प्रकारचा एक संदेश देणारी समाजहित समाजाचं भान लक्षात घेऊन समाजहित जपणारी ही दहीहंडी. तुमच्याबरोबर अनेकांनी दहीहंडी सुरू केली, त्यातले काही जण आज ते उत्सव साजरा करत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करत नाही. तुम्ही मात्र सातत्य ठेवलं, कारण काय आहे या उत्सवाचं इतकं महत्व तुमच्या लेखिका आहे? 2009 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा दहीहंडी साजरी केली, मला आठवतंय अजूनही, साधारणतः 8-1 हजार छोटे मोठे मिळून बॅनर्स मी पूर्ण मुंबईत लावले होते. अगदी खोपोलीपासून ते इकडे अलिबागपर्यंत असे ते बॅनर्स लागले होते. फार मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मी दहीहंडी साजरी केली आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या ज्याला आपण म्हणतो की इतरही ठिकाणी साजरी व्हायला सुरुवात झाली. आता जे साजरे करत नाही आहेत ते का करत नाहीत तो त्यांचा विषय, पण ही गोष्ट खरी आहे की काही लोकांनी दहीहंडी बंद केली, कदाचित खर्च हे त्याच्यामागचं कारण असावं. एक राजकीय प्रश्न, काल महाविकास आघाडीची बैठक झाली, मुंबईतल्या जागा वाटपाला घेऊन शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या हमरीतुमरीचं वातावरण दिसून येत आहे. महायुतीचं जागा वाटप कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्यांच्या हमरीतुमरीबद्दल तुम्ही काय सांगा? आमच्या महायुतीमध्ये कुठलीही हमरातुमरी नाही आहे. आमच्याकडे देव माणसं, आपण स्टेजवर पाहिलं असेल आदरणीय देवेंद्रजींचे मुंबईभरात बॅनर लागलेत आणि त्यांची देव माणूस म्हणून ओळख आहे. ते असतील स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा आहे, हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आणि अजेंडा एकच आहे, गोरगरिबाचं कल्याण. महाविकास आघाडीचा अजेंडा काय? वसुली. त्याच्यामुळे ज्यांचा अजेंडाच वसुली आहे त्यांच्यामध्ये भांडणं होणं स्वाभाविक आहे. आमचा अजेंडा वसुली नाही आहे, आमचा अजेंडा 24 तास गोरगरिबांसाठी काम करणं अजेंडा. त्याच्यामुळे कुठलेही वाद नाहीत, आम्ही एकत्रच लढू, युतीमधून लढू, लढू पण आणि पुन्हा सरकार पण स्थापन. ज्या पद्धतीनं घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं सगळ्यांचं दैवत आहे, पण ज्या पद्धतीने विरोधी पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या योग्य आहेत का? CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.